नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाइट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र बीएमसीची रिक्रुटमेंट आली आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बीएमसीची आता तयारी तगडी सुरू केलेली आहे बऱ्याच जणांचे फोन येतात त्यांचे काही डाऊट असतील तर ते डिस्कशन होतं आणि याच्यातूनच बऱ्याच जणांचा एक कॉमन प्रश्न मला आजकाल येतो की सर नोट्स काय वापरू कुठले बुक्स वापरू तर आज मी क्लिअर करणार आहे याच्या बाहेर जाऊ नका याच नोट्स वापरा राईट याच्या बाहेर जाण्याची गरजही बसणार नाही किंवा मग तेवढा कालावधी नाही आहे आपण काय करू इकडून तिकडून ओढत आणत बसू ना तर आपला कालावधी याच्यामध्येच जाईल त्यामुळे जास्त डोकं लावायचं नाही राईट पहिले सगळ्यात हे समजून घ्यायचं की काय नोट्स आणि काय बुक्स काय रेफरन्सेस हे वापरायचे ते समजून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे काही हे एवढं जे मी आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे त्याला तीन चार वेळेस रिवाईज करायचं मग त्या व्यतिरिक्त बाकी तुम्हाला जर काहीही वाटेल तर मग ते तुम्ही ऍडिशनल ऍड ऑन करू शकता पण एवढं पहिले करायचं राईट नाही तर असं नाहीये की एक सब्जेक्ट थर्मोडायनामिक्स दहा ठिकाणाहून केला राईट आणि बाकी सब्जेक्ट राहून गेले असं बिलकुल नाही करायचं क्लिअर लक्षात घ्या की तुमचे पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव टक्के क्वेश्चन याच्यामध्ये बसतात आणि कुठल्याच एक्झामचा कट ऑफ हा हंड्रेड पर्सेंट लागत नसतो राइट मग पाच दहा टक्क्याच्या नादामध्ये पंच्याण्णव टक्क्याची तयारी नव्वद पंच्याण्णव टक्क्याची सोडायची नाही त्यामुळे जेवढं सांगतो तेवढ्यावर फोकस उरा याच्या व्यतिरिक्त हे झालं ना नंतर मग ऍडिशन करायचं असेल तुमच्या परीनं कारण तोपर्यंत तुम्हालाही बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातात नंतर करायचं असेल तर ते तुमच्याही लक्षात येतं की खरंच गरजेचं आहे की नाही पण या ज्या गोष्टी आज मी या व्हिडिओद्वारे सांगतोय त्याला पहिले प्राधान्य नंतर बाकी सर्व गोष्टी क्लिअर तर चला समजून घेऊ बघा ही आपली बॅच आहे जी ऑलरेडी चालू झाली सकाळी सेशन तुम्ही बघितले असेल जहांगीर सरांचं इलेक्ट्रिकलचं सेशन चालू झालं बुधवार गुरुवारपासून मी मेकॅनिकलचेही सेशन चालू करतो सध्या काही दिवस मला उभं वगैरे न राहता मुळे फिजिकली थोडेसे काही इश्यूज आहेत त्यामुळं डॉक्टरनं थोडं सांगितलं की रेस्ट घ्या राईट right? एकदा ते झाले दोन चार दिवस की मग पुन्हा मेकॅनिकल मी आणि रवींद्र सर इलेक्ट्रिकल दोघं जण दना चालू होणार आहोत आणि एकदम तुमच्या टू द व्यवस्थितपणे मिळेल ओके जे मी तुम्हाला सांगितलं की ह्या रेकॉर्डेड बॅ देणार आहे टॉपिक ते सुद्धा मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन मग ते क्रॅश सेशनद्वारे हो मॅरेथॉन सेशनद्वारे हो विदाऊट नोट डाऊन या फॉर्मॅटमध्ये हो सर्व काही ना काही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला गोष्टी पोहोचून देईल राईट मग ते मी आज प्रतीक रोडे सर प्रोडक्शनचा काही पार्ट वगैरे ते घेणार आहेत पाठक सर तुमचा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट घेणार आहे याच्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे सर्व काही मिळणार आहे सर्व काही हे पॅकेज आहे याच्या बाहेर जायची गरज नाही जे काही मिळेल ते या बॅच मध्ये दे मिळेल आणि तेवढंच फॉलो करायचं हंड्रेड अँड वन पर्सेंट सिलेक्शन होईल जर प्रॉपरपणे व्यवस्थितपणे केलं तर ओके मेगा टेस्ट सिरीज एक्सक्लुसिव्ह टेस्ट सिरीज नोट्स ते सर्व तुम्हाला देत जाईल मी नोट्स त्या नोट्सचं फक्त पी आता ज्या नोट्स ॲपवर आहे त्या नोट्सचं पीडीएफचं प्रिंट घेण्याच्या आधी लागू नका मी देत जाईल त्या नोट्सच्या पीडीएफ तुम्ही नोट्सच्या प्रिंट घेत जा राईट स्क्रोल लाईन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिले इथं पण आहे फोर टाईम एट डबल नाईन सिक्स वन वन सिक्स हा कॉन्टॅक्ट नंबरही आहे आणि त्याच सोबत योगेश माने योगेश माने, माने एन आय टी टी हा माझा टेलिग्रामचा आणि इंस्टाग्रामचा दोन्हीचा आयडिया आहे मॅसेज करा काही प्रॉब्लेम नाही आपण बोलू मी ऑफिसला असतो ज्यांना भेटायला यायचं आहे त्यांनी भेटायला या पण अपॉर्च्युनिटी सोडू नका हे बघा आपले मागचे सिलेक्शन ज्युनियर इंजिनिअरचे दोन हजार अठराच्या बॅच चे ज्युनियर इंजिनिअरचे सिलेक्शन आहेत राईट चांगले मस्त रिझल्ट होते त्यावेळेसही आणि हे सब इंजिनियरचे सिलेक्शन आहेत फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे मी दाखवतोय आपले दोन बुक दोन तीन दिवसामध्ये येतील वॉल्यूम वन वॉल्यूम टू मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं राईट तीन चार दिवसामध्ये येईल थेरी आणि सी क्यू या फॉर्मॅटमध्ये ते बुक्स आहेत मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील राईट आता मेन म्हणजे येऊ आपल्या पॉइंट पॉइंटकड की नेमकं तुम्हाला करायचं काय ओके आता समजून घ्या की पहिले एक टॉपिक तुम आहे तुमच्याकडे रिजनिंग राईट या रिजनिंगचे व्हिडिओ आपल्या कोर्समध्ये अपलोडेड आहेत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे व्हिडिओ आजपासून सुरुवात करायची लगेच जसंही सेशन होईल लगेच तुम्हाला रिजनिंगची सुरुवात करून द्यायची आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे दररोज एक दोन एक दोन असं करून बघत जायचं राईट त्याच्यामध्ये क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते क्वेश्चन टेस्ट सिरीज सुद्धा सेपरेटली रिजनिंगची चांगली दिलेली आहे ते टेस्ट सिरीज लावा ती टेस्ट सिरीज हे क्वेश्चन क्लासमध्ये घेतलेले क्लासचा रे कोर्स आणि त्याच सोबत आयबीपीएस आयबीपीएस फ्रीच्या एक्झामचे क्वेश्चन्स आयबीपीएसच्या च्या एक्झाम चे क्वेश्चन कुठल्याही स्टँडर्ड पब्लिकेशनचं बुक घेऊ शकता आरियन्स वगैरे कुठलेही चालेल काही प्रॉब्लेम नाही पण लक्षात घ्या की रिझनिंग लगेच आणि लगेच व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हापासून रिझनिंगला सुरुवात करायची रिझनिंग पहिल्या दिवसापासून जे शेवटच्या दिवसापर्यंत तुमची कंटिन्यू चालू झाली राहिली पाहिजे रोज कमीत कमी अर्धा तास तुमचं रिझनिंग वर फोकस गेलाच पाहिजे एक्झाम मग जेव्हा होईल तेव्हा होईल राईट सध्या आपण मिड ऑफ द जानेवारी पकडून प्लॅनिंग करतोय पण लक्षात घ्या की रिझनिंगला तुमचा रोजचा रोज वेळ असला पाहिजे रोज चार रोज असा एकही दिवस जायला नको की ज्या दिवशी तुमची रिझनिंग झालेली नाही मिनिमम अर्धा तास मिनिमम अर्धा तास क्लिअर जरुरी नाही सकाळी द्याय तर सकाळी द्या दुपारी द्या इव्हिनिंगला द्या मध्ये जेव्हा वाटतं की बा टेक्निकल करून करून बोर झालं इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या मध्ये रिझनिंगला बसवून द्या क्लिअर तर त्यामुळं रिझनिंग हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायचं क्लिअर आलं लक्षात रोज अर्धा तास ऑलरेडी मी पहिल्याच दिवशी तुमचे हे सेशन रिझनिंगचे अपलोड करायला लावले कारण मला सजेस्ट काय करायचं की रिझनिंग तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं कोर्स अप्लाय करायचा ओके कुठलंही बुक आयबीपीएसच्या प्रीचं क्वेश्चन असलेलं बुक घ्या मेमरी बेसच क्वेश्चन असतात हे तर त्या लेवलचं आयबीपीएसच्या प्रीच्या लेवलचं रिजनिंग क्लिअर तर ते चालू करायचं रोज अर्धा तास द्यायचा मिनिमम अर्धा तास बनतोय मॅक्झिमम पहिले काही दिवस एक तास दीड तासही देऊ शकता कारण टेक्निकलचा असल्याबस तेवढा कव्हर झालेला नाही आहे त्यामुळे टेक्निकल कड सध्या तुमचा वेळ जात नाहीये क्लिअर त्यामुळे रिझनिंग पासून सुरुवात करा टेक्निकलला रवींद्र सरांचे सेशन्स माझे चालू झाले की तिथून ओके मी सांगतो तसं गाईड करायचं करत जायचं बुधवारपासून मी सांगतो तुम्हाला टेक्निकलचं कसं काय करायचं आहे ते क्लिअर फिलहाल लक्षात घ्यायचं की आता सध्या तुम्ही रिजनिंग पासून सुरुवात करा हंड्रेड अँड काही लोकांनी आयबीपीएसची तयारी केली असेल तर त्यांना वाटत असेल की रिजनिंग खूप भारी आहे तरीही करा टेस्ट सिरीज द्या टेस्ट मी अपलोड करायला होतो दोन दिवसामध्ये रिजनिंगच्या टेस्ट अपलोड होतील टेस्ट पण देत राहायच्या राईट वाइज पण टेस्ट आहे त्यानंतर जीएस जीके जीएस जी करू नका सध्या राइट आपले जेव्हा सेशन्स येतील तेव्हा जीएसजीकेला करा सध्या हे वीस मार्काचं बाजूला ठेवा कारण या वीस मार्कामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला करंट येतं राईट करंट येतं करंट किती येतं तर करंट येतं तुमचं दहा ते बारा क्वेश्चन्स कमीत कमी राईट right? त्यानंतर तुमचे ऑदर मध्ये दोन तीन क्वेश्चन येतात राईट ऑदरमध्ये दोन तीन क्वेश्चन येतात क्लिअर आणि मुंबई ज्योग्रॉफी मुंबई स्पेसिफिक चार ते पाच क्वेश्चन हे आपल्या क्लासमध्ये जे होतील ते करा त्याच्या बाहेर करायची गरज नाही करंटला आजपासून करत बसायची ही गरज नाही राईट पंधरा दिवस आता करंटवर फार काही काम करत बसू नका ओके जे काय करायचं ते रिजनिंगवर करा करंटला सध्याच्या घडीला तुम्ही साईडलाच ठेवणार आहात क्लिअर सध्या तुम्ही करंटला साइडलाच ठेवताय आता बघा राहिला प्रश्न कशाचा टेक्निकलचा ओके okay, तर टेक्निकल टेक्निकल मध्ये तुम्हाला दोन पार्ट एक तर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल आणि दुसरं आहे मेकॅनिकल दुसरं काय आहे की मेकॅनिकल आता मध्ये सरांचे लाइव सेशन चालू झालेले आहेत राईट लाईव्ह सेशन चालू झाले त्यांच्या सेशनच्याच नोट्स फक्त सेशन नोट्स बिलकुल याच्या बाहेर जायचं नाही रवींद्र सरांच्या सेशनच्या नोट्स आमचं सा। रेग्युलर प्रत्येक सेशनच्या वेळेस त्यांचं माझं डिस्कशन होतं काय किती ऍड करायचं किती हे करायचं हे लक्षात घ्या ओके की तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायची जबाबदारी मी पूर्णपणे उचललेली आहे राईट right, सिलेक्शन पर्यंत नेतो फक्त सांगितलं तेवढं फॉलो करा लागणारी प्रत्येक गोष्ट देतो काहीच काळजी करू नका तुम्ही हे समजून चालायचं की नाईट कडून तुम्हाला सर्व काही मिळणार आहे त्याच्या बाहेर जायचं नाही बॅच मधल्या सगळ्या बॅच मध्ये गोष्टी अवेलेबल करून देतो सगळ्या जे काय लागणार आहेत ते फक्त तुम्हाला त्याची प्रिंट आउट घेत जायचे चालू द्यायचं क्लिअर आपले दोन बुक येत आहेत वॉल्यूम वन वॉल्यूम टू राईट वॉल्यूम वन आणि वॉल्यूम टू हे दोन बुक येत आहेत हे काय केले बघा हे बुक डिझाईन कसे केले लिमिटेड रिसोर्सेसचे बुक डिझाईन केले का लिमिटेड रिसोर्सेस चे बुक डिझाईन केले बघा आमचं टार्गेट काय होतं की मुलांनी प्रत्येक विषय करून गेलं पाहिजे ते कारण पेपर कंबाईन आहे सिव्हि सॉरी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यामुळे क्वेश्चनची लेवल खूप जास्त राहणार नाही क्वेश्चनची लेवल कमी राहील राईट वरून वर वर क्वेश्चन येतील त्यामुळे आम्ही असा प्रयत्न केला या मध्ये की जे कॉमन क्वेश्चन्स येतात सर्व मध्ये असे कॉमन क्वेश्चन त्या मध्ये इकट्ठा करायचे म्हणजे तुम्हाला काय करायचं की हे बुक पहिले दोन्ही सॉल्व करायचे क्लियर याच्यामध्ये थेरी पण दिलेली आहे राईट right? तर ती थेरी रीड केली तरी चालते नाहीत आपल्या नोट्सचं आहेतच आणि ते जे सी क्यू दिलेले आहेत ते लिमिटेड सी क्यूज आहेत म्हणजे मोस्ट रिपीटेडली विचारले जाणारे प्रत्येक चॅप्टरवरचे चाळीस पन्नास चाळीस पन्नासचे एमसी क्यू एकत्र केले आणि हे सगळे झाले ना मग दुसरं एमसीक्यूचं बुक तुम्ही चालू करायचं हे दोन तीन दिवसात मार्केटमध्ये येईल राईट right? सी क्यू लावायला काही लिमिट नाही मित्र किती लावायचे तितके लावा चांगलंच आहे मॅक्झिमम एमसीक्यू क्यू लावणं पण काय आहे की थर्मोडायनामिकचे लावले दोन हजार एमसी क्यू इलेक्ट्रिकल फंडामेंटलचे दोन हजार एमसीक्यू लावले पण बाकी विषय बाकी सब्जेक्टचा एकही लावला गेला नाही असं होऊ नये म्हणून हे जवळपास दीड दीड हजार एमसी क्यू म्हणजे हे जवळपास अडीच पावणे तीन हजार पर्यंत जातात हे दोन्ही एमसी क्यू याच्यामध्ये सर्व चॅप्टर आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पावणे तीन हजार एमसी क्यू पहिले तुम्ही लावून घ्या नंतर बाकीचे एमसीक्यू लाव म्हणजे तुमचा जो लिमिटेड टाइम आहे ना त्या लिमिटेड टाइम मध्ये एमसीक्यूज पण कव्हर होऊन जातील क्लिअर तर इलेक्ट्रिकलच्या तुम्हाला सेशनच्या नोट्स करायच्या आहेत या सेशनच्या नोट्स बिलकुल अपडेटेड फॉर्मॅटमध्ये राहतील सर शिकवतात तेव्हा नोट डाऊन करत जा राईट काही गोष्टी पीडीएफ ज्या आहेत पीपीटीच्या तेही सेव्ह केल्या जातील तुमचा टेलिग्रामचा ग्रुप बनवलेला आहे मी बीएमसी साठी एक्सक्लुझिव्हली तो टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये मी सर्व नोट्स पीडीएफ वगैरे शेअर करत जाणार आहे क्लिअर तर त्या नोट्स पुन्हा याच सेशनमध्ये तुमचे एमसी होतील होते एमसीक्यू पण होतील आणि एमसी क्यूच्या ही पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील हे नोट्स त्याच्यासोबत सी क्यू आपलं कमीत कमी टार्गेट आहे हजार हजार सी क्यू क्लासमध्ये कव्हर करायचं राईट मेकॅनिकलचे हजार, हजार इलेक्ट्रिकलचे हजार ओके म्हणजे ते हजार दोन हजार एम सी क्यू हे चार पाच हजार एम सी क्यू पर्यंत मी असंच पोहोचून देतो तुम्हाला क्लिअर आणि टेस्ट सिरीज वगैरे भरपूर सी क्यूज पण होतील हे लक्षात आलं तुमच्या काय करायचं आहे ते ओके तर या दोन्ही गोष्टी सी क्यूचं आणि सेशनची थेरी आता हे झालं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचाही सेट मेकॅनिकलचं माझ्या सर्व सब्जेक्टच्या नोट्स ऑलमोस्ट तयार आहे प्रूफ रिडिंग करतोय एकदा शेवटचं चालू आहे माझं थोडंसं जरा त्याला डिले होते एक दोन दिवसात मी तुम्हाला उद्या परवामध्ये स्वामची नोट्स हँड ओव्हर करतो क्लिअर प्रत्येक नोट्स हँड रिटर्न मध्ये मी प्रॉपर तुम्हाला देणार आहे ओके प्रॉपर हँडरिटन मध्ये तुम्हाला नोट्स माझ्याकडून मिळतील आणि त्याची फक्त तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची आहे राईट right? त्या नोट्सची तुम्हाला काय करायची आहे प्रिंट आउट घ्यायची आहे त्याच्या बाहेर जाण्याची गरज बसणार नाही क्लिअर त्याच्या बाहेर जाण्याची गरज बसणार नाही सगळे विषय आहे मग थर्मो आहे थर्मो आहे आर ए सी आहे आय सी इंजिन आहे एफ एम आहे एच एम आहे पॉवर प्लांट आहे ओके त्यानंतर टॉम आहे टॉम आहे एम डी आहे एच टी आहे प्रोडक्शन आहे राईट right? आहे काय राहिले रे मित्र झाले की नाही या सर्व विषयाच्या हँडरिटन रिटर्न नोट्स आहेत दोन दिवसामध्ये दोन दोन तुमच्याकडे पहिला सब्जेक्ट येईल तो म्हणजे सॉम पहिला सब्जेक्ट तुमच्याकडे कुठला येईल सॉम येईल सॉमच्या नोट्स जवळपास प्रूफ रिडिंग झालेली आहे माझी दोन दिवसात तुमच्याकडे हँड होईल या हँड रिटर्न नोट्स बघा मी या हँड रिटर्न नोट्सच तुम्हाला का त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं ते करा पण पहिले या हॅन्ड रिटर्न नोट्स करा म्हणजे कन्साईज कंटेंट जे आहे ते तुमच्याकडे येईल ओके तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये काय काय आहे बघा ह्या स्वतः मी माझं प्रिपरेशन करताना बनवलेल्या नोट्स आहेत मी शिकवताना जे जे पुन्हा पुन्हा एस एस सी चे एमसीक्यू लावताना जे ऍडिशनल एमसीक्यू मिळाले त्यानुसार या नोट्स बनल्या आय एस चा क्यू लावताना जे ऍडिशनल एम सी क्यू मिळाले त्यांचं कंटेंट यांच्यामध्ये आहे आर टीओ एमई चे एमसी क्यू लावताना जे कंटेंट मिळालं ते याच्यामध्ये आहे मागच्या बी एम सी दोन हजार अठराच्या त्याचं कंटेंट याच्यामध्ये आहे तर आता रिसेंटली महाजनको पर्यंत ज्या ज्या सगळ्या एक्झाम झाल्या त्यानंतर तर कुठली एक्झाम झालेलीच नाही आहे ओके तर त्या सर्व एक्झामचं कंटेंट याच्यामध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे त्यामुळं बिंदास तुम्हाला त्याच नोट्स वापरायच्या आहेत रीड करा प्रॉपर याचे क्रॅश सेशन्स पण मी तुमच्या कोर्स मध्ये घेणार आहे जेणेकरून समजा मी काय म्हंटल तुम्हाला की मशीन डिझाईन तुम्हाला स्वतः करायचं पण स्वतः लगेच सर स्वतः म्हणले म्हणून चालू करायचं नाही ओके कसं करणार आहे मी याचं क्रॅश सेशन घेणार आहे क्लिअर मी शिकवणार सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर करणार त्यानंतर तुम्हाला माझ्या ज्या हँड रिटर्न नोट्स आहेत त्या रीड करायच्या एकही व्हिडिओ बघायची गरज बसणार नाही राईट बाकीचंही मला जे टॉमला आहे तसं करायचं टॉमचंही क्रॅश सेशन मी घेणार राईट right? त्या क्रॅश सेशन नंतर तुम्ही माझ्या हँड रिटर्न नोट्स वाचणार आणि एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करणार दॅट सेट एवढं सिम्पल वे मध्ये आपल्याला कंटिन्यू झालं बाकी विषय तर बरेचसे कंटिन्यू होणारच आहे फुल फ्लेश मध्ये होणार आहे कारण सगळे विषय कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट सगळ्या पॉईंट टू पॉइंट लिहून देणं वगैरे हे पॉसिबल होत नाही प्रॅक्टिकल म्हणून प्रॉपर व्यवस्थितपणे तुमचाही टाइम सेव्ह व्हावा अशा हँड रिटर्न नोट्स मी बनवलेल्या आहेत क्लिअर आपले वॉल्यूम वन वॉल्यूम टू मधले एमसीक्यू या हँड रिटर्न नोट्स वाचणं आणि त्याच व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त जर आणखीन एमसी क्यू लावायची इच्छा झाली तर यूथ पण आताच लगेच लावायला सुरुवात करू नका यूथ पब्लिकेशन आणि त्याचं एमसी क्यूचं कशाचं यूथचं आणि दुसरं एक आहे म्हणजे जेबी गुप्ता जेबी गुप्ता इलेक्ट्रिकलला राईट right? पण त्या अगोदर इग्नाईटचे जे दोन्ही बुक्स आहेत त्याच्यामधले सी क्यू लावा जेणेकरून सर्व चॅप्टर तुमचे प्रॉपरली कव्हर होतील त्याच्या ऍडिशनल खूप सारे सी क्यू लावायची इच्छा झाली तर हे लावायचे क्लिअर म्हणजे पहिले आपल्या हँड रिटन नोट्स क्लासच्या त्यानंतर जे सी क्यूज आपण देतोय टेस्ट सिरीज मधले सी क्यू ते राईट आणि त्यानंतर हँड रिटन नोट्स दोनदा रिवाइज झाल्या सी क्यूज क्लासचे रिवाइज झाले सगळे दोनदा दोनदा झाल्यानंतर मग युथ आणि जे बी गुप्ता चालू करायचं एम सी क्यूला बस याच्या बाहेर तुम्हाला जायची गरज नाही ना, ना तुमच्या जायला वेळ आहे क्लिअर एवढं सिम्पल करायचं आहे आणि कमीत कमी दहा ते बारा तास तुम्हाला अभ्यास करायला सुरुवात करायची आहे जे डिप्लोमा वाले कॅन्डिडेट आहेत आणि जॉबला आहेत तुम्हाला सुट्ट्या घेता येत असतील तर बघा राईट डिप्लोमा प्लस डिग्री वाले जे आहेत ते सुट्ट्या घेता येत असतील तर बघा ओके आणि जे फुल टाईम तयारी करतायत त्यांनीही पूर्ण हे करा आणि तुम्ही म्हणाल सर डिग्रीवाले जे जॉब करतायत त्यांनी तुम्ही बघा ओके तुम्हाला सुट्ट्या घेता येत असेल तुम्ही घ्या राईट कारण कसं आहे डिप्लोमावाल्यांचं कसं होतं की पूर्ण हंड्रेड पर्सेंट तेवढं तयारी झालेली नव्हती त्यांची क्लिअर त्यांना तयारीला कधी कधी जास्त एक्स्ट्राचा वेळही लागतो त्यामुळं तो एक्स्ट्राचा वेळ आताच देऊ शकता तुम्ही सुट्ट्या डायरेक्ट जॉब सोडू नका सुट्ट्या मिळत असतील तर सुट्ट्या हे करा ओके okay, आणि आताच नाही काही दिवसानंतर दिवाळी वगैरेच्या नंतर तसं ते घेण्याच्या अगोदर एकदा वाटल्यास माझ्याशी व्यवस्थित कम्युनिकेट करा बोला उगाच रँडमली जॉब सोडून देणं वगैरे अशा गोष्टी करू नका ओके okay, ते सर्व करण्याच्या अगोदर एकदा माझ्याशी डिस्कस करा मग आपण ठरवू तुमच्या प्रिपरेशनच्या लेवलनं तुम्ही काय पर्सनल स्ट्रॅटेजी असायला पाहिजे तुम्हाला जर स्वतः पर्सनली बोलायचं असेल मेंटॉरशिप वगैरे काही लागत असेल तर या अकॅडमीला आपण डिस्कशन करू इथं थांबतो थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी थँक्यू सो मच